नमस्कार, रुचकर मेजवानी मी दर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. दुधी दुधी म्हटलं की मला स्वतःला पण आवडत नाही. दुधी हलवा हा अगदी आवडीने खातात तुम्ही. दुधीची भाजी थोडंसं तोंड वाकडं करून खातात. पण त्यात जर मी तुम्हाला कोफ्ते शिकवले तर तुम्ही अक्षरशः आवडीने ते खाल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुधीचे कोफ्ते. दुधी किसला तो पटकन पिळून घ्यायचा, नाहीतर मग तो पाण्यात ठेवायचा. तर मी इथे पाण्यात ठेवलेले आहे, तो आपण छानपैकी घट्ट पिळून घेऊया. त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. दुधीमध्ये नेहमी पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. मी दुधी सारखा पाणी सोडत असतो, कितीही झालं तरी पुन्हा त्याला पाणी हे सुटतंच. त्यामुळे आधी आपण कोफ्ते करायचे आणि मगच आपण ग्रेव्ही बनवायची. तर अशा प्रकारे आपण घट्ट पिळून घेतलेलं आहे. आता दुधीमध्ये आपण काय करूया, मसाले टाकूया. इथे आपण घेतलेला आहे नेहमीचा आपला साठवणीतला मिक्स मसाला 1 चमचा. इथेच ठेवणार आहे कारण पुन्हा हे सगळे मसाले लागणार आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर 1 टीस्पून धणा जिरा पावडर, मीठ चवीप्रमाणे थोडस, 1/2 टीस्पून आलं आणि लसूणची पेस्ट. थोडीशी आपण ग्रेव्हीला ठेवूया, क्रश करून घेतला तरीही चालणार आहे. आणि चण्याचं पीठ तुम्हाला लागेल तसं घ्यायचं आहे तुम्ही. तरी मी इथे 4 ते 5 टेबलस्पून घेते. जर लागलं तर मी पुन्हा घालीन. आता हे सगळं मिक्स करूया. जास्त पातळ पण होता कामा नये आणि एकदम घट्ट पण नको. ही कन्सिस्टन्सी तुमची ओके आहे. आता आपण ह्याचे कोफ्ते करूया. हे तुम्ही एरवी विदाउट ग्रेव्ही शिवाय पण खाऊ शकतात. आता आपण एक छान असे कोफ्ते करून घ्यायचे, तोपर्यंत वाट बघायची. गॅस ऑलरेडी मी सुरू केलेला आहे. आता आपण ह्यात घालूया 1-2 टेबलस्पून तेल ग्रेव्हीसाठी. गरम गरमच तेल घेतलेलं आहे. आता त्यात आपण घालूया थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपण बारीक चिरून, तो घालूया. 1 टीस्पून मिक्स मसाला, 1 टीस्पून धणा जिरा पावडर, 1 टेबलस्पून सुकं खोबरं किसलेलं आहे ते घेऊया, त्यानंतर 1/2 टीस्पून आलं आणि लसूणची पेस्ट, कारण ऑलरेडी आपण कोफ्त्यात घातलेलं आहे त्यामुळे जास्त घालायचं नाही आहे. आणि आता हे मिक्स करायचं आहे आणि छान होऊन द्यायचं आहे. कोफ्ते छानपैकी लाल झालेले आहेत, आपण आता ते काढून घेऊया. मी गॅस बंद केलेला आहे आणि हे काढून घेऊया. आणि आता ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालूया आणि आता ही ग्रेव्ही होऊन द्यायची. कांदा छानपैकी शिजून द्यायचा आहे. आता आपण ह्याच्यात मीठ घालूया चवीप्रमाणे आणि 10 मिनिटं वाट बघायची. कांदा शिजेपर्यंत 10 मिनिटं वाट बघायची. कोफ्त्याची ग्रेव्ही होत आलेली आहे. आपण हे कोफ्ते जे आहेत ते प्लेटमध्ये घेऊया. तुम्ही कोफ्ते घालून पण उकळू शकतात, पण मी नेहमी वरती पोर करते. ग्रेव्ही बघूया झाली आहे का. येस, ग्रेव्ही झालेली आहे. त्याला थोडंसं घट्ट पण आलेलं आहे. आता आपण हे याच्यावरती पोर करायचे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर. गरमागरम दुधीचे कोफ्ते तयार आहेत. ह्याच्याबरोबर गरम गरम भातही छान लागतो. तुम्ही चपाती पराठी बरोबर पण खाऊ शकता. तर तुम्ही हे करायचं आहे मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे.